नमस्कार, मी डॉक्टर शारदा महानुरे. गेली 17 वर्षांपासून आपण दुर्वांकूर पंचकर्म वंध्यत्व निवारण केंद्र चालवत आहोत. अनेक वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांना आणि त्रासदायक गर्भधारणा होत असणाऱ्या जोडप्यांना आपण आज सुदृढ आणि हुशार बाळा दिलेली आहे. त्यातच आज माझे पेशंट अक्षदा होळकर व तिचे पती मिस्टर होळकर हे दोघे इथे आलेले आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांना कसा अनुभव वाटला आणि आता बाळाची वाढ कशी होते, गर्भसंस्काराचे खरंच फायदे होतात का, आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी बाळ हुशार बुद्धिमान होतं का. तर अक्षदा तू सांग की तुला कसा अनुभव आला आणि बाळाचं तू कधी आली होती आपल्याकडे आणि कसा कसा फरक पडत गेला आणि आज आता सध्या बाळाची अवस्था कशी आहे. नमस्कार, मी अक्षदा होळकर. मी मॅडमकडे अगोदर माझे 2 ऑपरेशन झाले होते. मी 2 ऑपरेशननंतर तिसऱ्या वेळी माझी क्रिटिकल केस होती, त्यावेळी मी मॅडमकडे आले आणि माझे म्हणजे त्यावेळी ब्लीडिंग वगैरे व्हायचं. तर 6 महिन्यातच मॅडमने पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केली आणि मला पूर्ण बेड रेस्ट दिली होती त्यावेळी. तर मग आयुर्वेदिक औषधं चालू केली होती, मासन्मास, गर्भिणी ब्रश आणि पावर ब्रश ब्रश असे 3 औषधं चालू केली होती मॅडमनी. तर त्याचा खूप फायदा झाला आणि माझी म्हणजे चांगल्या प्रकारे डिलिव्हरी पण झाली. आज माझा मुलगा 10 महिन्याचा झालाय, तर 3 महिन्यातच तो पालथा पडायला लागला होता आणि 6 महिन्यात तो रांगत होता आणि 9 महिन्यातच तो चालायला लागला. म्हणजे एकदम असं चंचल असं बाळ मला झालं ते आयुर्वेदिक औषधांमुळे. तर मला त्याचा खूपच फायदा झाला आणि मी खरंच मॅडमची खूप आभारी आहे की माझं एवढी क्रिटिकल केस असं मॅडमनी खूप इझी सॉल्व केली आणि आज मी खूप माझ्या मुलासोबत सुखी आहे.